पुलवामा हल्ल्यातील शहीदांसाठी पत्रकार संघाची मदत फेरी काढण्यात आली. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPFचे 49 जवान शहीद झाले. या शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने मिरजेत फेरी काढण्यात आली. ही फेरी दैनिक प्रतिध्वनी कार्यालय मंगल टॉकीजच्या समोरून जवाहरलाल चौक ते लक्ष्मी मार्केट परिसरातून गणपती तलाव रोड छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेपर्यंत काढण्यात आली. या फेरीमध्ये 46,610 रुपयांचे संकलन झाले. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांच्याकडे हा निधी सोपवण्यात आला. दैनिक प्रतिध्वनीच्या कार्यालयामध्ये शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रतिमेचे पूजन करून मदत फेरीला प्रारंभ झाला. पत्रकार नामदेव भोसले, पत्रकार सुकुमार पाटील, उदय रावळ, इम्रान मुल्ला, नौशाद मुल्ला, सुभाष कपूर, मोहन वाटवे, योगेश कुर्थे, युवराज सोनवणे, ईश्वर हुलवान, कै सय्यद यांच्यासह मिरजेतील विविध पत्रकार मदत फेरीमध्ये सहभागी झाले. नगरसेवक करण जामदार फेरीच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत सहभागी झाले होते. आनंदा ढावरे काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, माजी महापौर मैनुद्दीन भागवान, भाजप पक्षाचे नगरसेवक निरंजन आवटी, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जयलाभ शेख यांच्यासह मान्यवर आणि मदत केली. या उपक्रमात समर्थन दिले तसेच मदतीला चांगला प्रतिसादही नागरिकांकडून मिळाला. भाजी विक्रेता महिला तसेच फुटपाथवर व्यवसाय करणारे विक्रेते यांनीही आर्थिक मदत दिली. जिल्हाधिकारी काळम पाटील यांनीही पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. तोहित मुल्ला, दक्ष पोलीस न्यूज, सांगली.